नमस्कार, मी शुभांगी। शुभूज कुकिंग अड्डा मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चोको मँगो केक। चोको मँगो केक आपण स्पॉन्ज बघणार आहोत मैद्याचा। आपण इथे प्रीमिक्स यूज नाही करणार आहोत, आपण मैद्याचा स्पॉन्ज बघणार आहोत, आपण आयसिंग बघणार आहोत आणि एक छोटीशी डिझाईन, साधी सिंपल पण स्वीट अशी डिझाईन आपण याच्यात बघणार आहोत। तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल, माझ्या रेसिपी आवडत असेल, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनच्या बटनला नक्की क्लिक करा। चला तर मग बघूया आपण चोको मँगो केक। आत्ता आपण मँगो चोको केक स्पॉन्ज बघत आहोत। त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य हा आहे मैदा 100 ग्रॅम, मिल्क पावडर 40 ग्रॅम, त्याच्यामध्ये आपल्याला हे 50 ml किंवा 1/2 कप दूध आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे। 2 टेबलस्पून चोको चिप्स, 50 ग्रॅम साखर, 1/2 टीस्पून सोडा आणि 1/2 टीस्पून बेकिंग पावडर, हे आहे 1/2 कप बटर, हे अनसॉल्टेड बटर आहे आणि अजून एक्स्ट्रा आपल्याला 1/2 कप दूध लागणार आहे आणि हे आहे मँगो इमल्शन। तुमच्याकडे इमल्शन नसेल तर इसेन्स आणि कलर दोन्ही तुम्ही घेऊ शकता। चला मग आपण स्टार्ट करूयात। सगळ्यात आधी हा 6 इंचाचा टीन आपण घेऊयात। त्या 6 इंचाच्या टीनला आपण ऑइल लावून घेऊयात। त्याच्यामध्ये हा बटर पेपर कट केलेला तो आतमध्ये मी लावून घेते। आपण गॅसवर बघणार आहोत आजचा केक आणि पुन्हा वरून पण थोडस तेल आपण लावून घेऊयात बटर। ओके, हे झालं लाइनिंग आणि ग्रेझिंग। ओके, लाइनिंग म्हणजे आपल्याला बटर पेपर टाकणं त्याला लाइनिंग म्हणतात आणि ग्रेझिंग म्हणजे आपण त्याला ऑइल लावून घेतो त्याला ग्रेझिंग असं म्हणतात। ओके, आता सगळ्यात आधी ह्या ज्या पावडर आपण घेतलेल्या आहेत म्हणजे जे ड्राय मिश्रण आहे मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा, हे आपण आधी एकदा चाळून घेऊयात। एकदा आपण सगळ्यात आधी आपण अनसॉल्टेड बटर घेऊयात बाउलमध्ये। एक गोष्ट लक्षात ठेवा, स्पॉन्ज बनवताना सगळ्या गोष्टी रूम टेम्परेचर हव्या, इव्हन आपलं बटर रूम टेम्परेचर वरती हवं, दूध रूम टेम्परेचर वरचं हवं। मी आत्ता बिटरने करून घेते हे। तुमच्याकडे बिटर नसेल, तुम्ही चमच्याने, स्पॅचुलाने, कशानेही तुम्ही हे करू शकता। त्याच्यामध्ये मी आता घालून घेते आहे साखर। पुन्हा एकदा फेटून घेऊ। झाली आता काय करूया, तिथे मिल्क पावडर आणि मिल्क आहे, हे आपण ह्याच्यामध्ये मिल्क घालून मिक्स करून घेऊयात। मी सर्व इन्ग्रेडियंट्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईनच। Okay.
अगदी सोप्पा केक आहे, प्रीमिक्सपेक्षा बेटर आहे आणि 100% राईट आहे, म्हणजे याच्यामध्ये काही चुकणार नाही आहे. बनवत असतानाच एका बाजूला मी गॅस ऑन करून ठेवते जेणेकरून आपला टोप प्री हीट होईल. ओके, हे आता सगळ्यांना बाजूचं काढून घेऊयात. आपण त्याच्यामध्ये हे जे आपण बनवलं होतं मिक्स केलेलं, ह्या आपण जे मैदा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचं जे चाळून घेतलं होतं मिश्रण, ते आपण जस्ट एकदम मिक्स करून घेऊया. यातच मी आता 1/2 टीस्पून मँगो इमल्शन घालून घेते. तुमच्याकडे इसेन्स असेल तर इसेन्सही घालू शकता तुम्ही. 1/2 टीस्पून इसेन्स घालायचा आणि 4-5 ड्रॉप मँगो कलर घालायचा. पुन्हा एकदा फेटून घ्यायचं. आता याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालत जाऊया. सगळं नाही घालायचं, एकदम थोडं थोडं घालायचं. अंदाज घ्यायचा आपलं बॅटर किती ठीक आहे. बघा हे अजून ठीक आहे, तर आपल्याला सगळं दूध लागेल. आपण बघूया बॅटर किती ठीक आहे किंवा पातळ आहे, आपल्याला कसं हवं आहे बॅटर हे आधी बघून घेऊया. आणि जर गरज वाटली तर मग आपण ह्याच्यामध्ये दूध घालूया. नाही, आता गरज नाही आपल्याला दूध घालायची ह्याच्यामध्ये. हे व्यवस्थित झालेलं आहे अगदी. आता ह्याच्यामध्येच आपल्याला चोको चिप्स घालून घ्यायचे. अतिशय सुंदर लागतो हा केक आणि ह्याचा आपण आयसिंग पण बघणार आहोत. आता ह्या टीमध्ये आपण हे घालून घेऊया. 1/2 केजीचा स्पॉन्ज होतो आयसिंग करून, 1/2 केजीचा केक होतो आयसिंग करून,
हा ऑलमोस्ट आपला 300 ग्रॅम पर्यंत जातो बेक झाल्यावर. टॅप केल्याने काय होतं, आतमध्ये जर हवा असेल तर ती हवा निघून जाते आणि केक फुलायला जास्त चान्स मिळतो. ओके, आता हा केक मी गॅसवर ठेवते. कसा बेक करायचा गॅसवर हे आता आपण बघूयात. इथे मी हा टोक रिहीट करायला ठेवलेला होता. एक अंदाजे 5 मिनिटं फुल गॅसवरती इनफ होतो. हा टोक आपण ह्याच्यावरती ठेवूया. गॅस मी मिडियम ठेवते, ना फुल ना जास्त कमी. हा मिडियमला ठेवला. एक 15 मिनिटांसाठी मी हा मिडियमला ठेवेन. इथे झाकण लावलं आणि ह्याच्यावरती पाण्याचा एक टॉप भरून ठेवला, जेणेकरून हवा कुठून बाहेर पडणार असेल तर नाही पडणार. ओके, ह्याच्यासाठी 5 मिनिट ठेवायचं आपण फुलवरती प्री हीट होण्यासाठी. ओके, त्यानंतर आपण आपला जो काही टीन आहे, भांडं आहे केकचं, त्या आतमध्ये ठेवायचं 15 मिनिटं मिडियमला. आणि 15 मिनिटांनंतर तो स्लोला ठेवायचा. त्यानंतर तुम्ही 10 मिनिटांनी, म्हणजे 5 मिनिटं झाली त्याच्यानंतरची 15 मिनिटं, त्याच्यानंतरच्या 10 मिनिटांनी केक झालाय की नाही हे फक्त चेक करायचं. ओके, पण आता मी तुम्हाला हे सतत चेक नाही करून दाखवू शकत, नाहीतर आपला केक बसेल. म्हणून मी काय करेन, तुम्हाला डिरेक्टली केक फायनल दाखवेन. केक सतत बघत राहिलो ना आपण तर केक खाली बसतो. ओके, ह्याच्या काही टिप्स आणि ट्रिक्स असतात, मी ह्या तुम्हाला हळूहळू समजावेनच. चला मग आपण भेटूयात. एक 30 ते 35 मिनिटं लागतात आपल्याला केक व्हायला. मग 30 ते 35 मिनिटांनंतर आपण हे बघा, हा आता आपला केक झालेला आहे. बघूया, टुट्टी घालून पाहूयात. येस, टूथपिक क्लीन निघाली आहे, याचा अर्थ आपला केक झालेला आहे. हा केक थंड झाल्यानंतर आपण आयसिंगला सुरुवात करूयात. हा पहा, आपला तो मगाशी आपण मैद्यापासून जो केक बनवला होता तो हा केक. किती छान दिसतोय नाही. पार्ट मी काढून घेते. तीन पार्ट करून घ्यायचे तुम्हाला. हा कस्टमरचा केक नाहीये, आमचाच आहे, घरातच खायचा आहे, त्यामुळे याला खूप साधा असं डेकोरेशन नसेल. पाण्याचा आपण स्प्रे मारून घेऊया. केक खूप छान लागतो खायला. क्रीम पण मला खूप जास्त नको आहे. हा आंब्याचा पल्प आहे, हा ताजा आहे. याच्यामध्ये हे ना छोटे छोटे पीसेस केलेत मी आंब्याचे.
आता हा जो पार्ट आहे आपला जो सगळ्यात पहिल्यांदा कट जो सगळ्यात पहिला कट केला होता तो थोडीशी क्रीम फिल करून घेणार मध्ये क्रीम पण आधीच्याच केकची शिल्लक राहिलेली क्रीम आहे झालं आता पुन्हा याला स्प्रे करून घेऊया तुमच्याकडे अशी स्प्रे बॉटल नसेल ना तरी पण साधी एखादी बॉटल असेल तुमच्याकडे कोल्ड्रिंकची त्याला होल पाडून पण त्याच्या झाकणात त्याला तुम्ही होल पाडायचे छोटे छोटे आणि त्याच्याने पण तुम्ही करू शकता किंवा चमच्याने पण करू शकता असं काही नाही आहे चमच्याने पण थोडा थोडा ड्रॉप ओतायचा पाण्याचा एक एक चमचाने तो करायचा मी संपवून टाकते इथे मँगो कितीही खाल्ले तरी समाधान होत नाही त्यामुळे मँगो केक आवडतो सगळ्यांना पार्ट असा ठेवलेला हा काढताना इथून तुटला होता पण इट्स ओके तो क्रीमने झाकला जातो पहिले आधी हे झाड सगळं फिल करून घेऊया आजूबाजूचं हे बघा किती सॉफ्ट आहे मैद्याचा आहे केक हा पण किती सॉफ्ट झालेला आहे त्यातून ह्याला आपण स्प्रे करू त्याला आपण क्रंबल कोट करून घेतोय हा झाला आपला क्रंबल कोट करून याला लावून घेतो खूप जण असं बोलतात मला पर्सनला की मी जास्त शिकवताना बोलत नाही ऍक्च्युली बोलत नाही म्हणजे काही गोष्टी आहेत म्हणजे जसं की केक आहे या गोष्टी ऑब्झर्व करून जास्त शिकता येतात जिथे बोलायला पाहिजे तिथे मी बोलते पण उगाच बडबड केली तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन मी जे काही बनवते त्याच्याकडे जाणार नाही म्हणजे ॲज अ टीचर म्हणून ह्या गोष्टी मी
नेहमी फॉलो करत असते की जिथे बोलायला हवं तिथे मी बोलते. क्लासमध्ये असं जनरली होत नाही कारण क्लासमध्ये स्टुडंटचे क्वेश्चन कंटिन्यू चालू असतात. आता या बाजूने आपण पेन्सिल काढू. बाई हे बघा स्क्रॅपर नेहमी बोलते तसा असा ठेवायचा. जस्ट मला खूप जास्त फिनिशिंग नाही करायची याला बिकॉज की हा मला घरीच खायचा आहे आणि त्यामुळे जास्त फिनिशिंग नाही करत आहे मी. तुम्हाला स्पॉन्ज दाखवणं हा माझा उद्देश होता. हे सेशन संपल्यानंतर म्हणजे हा ह्या केकचं सेशन संपल्यानंतर स्पॉन्जमध्ये काय काय व्हेरिएशन करता येतील हे पण मी तुम्हाला सांगेन. कोम जस्ट ठेवला आणि मग तो नंतर खाली वर एक वेगळी डिझाईन येते, वेगळे व्ह्यू येतात त्याच्या इथे. कितीही म्हटलं ना की आपण मी याच्यावरती फिनिशिंग नाही करणार तरी पण ते होत नाही कारण हाताला ती सवय झालेली आहे. हे तुम्हाला समजलं बाजूचं की वेगळी व्ह्यूज कशी करायची. एकदा मी कोम जस्ट पकडला असा आणि टर्नटेबल फिरवला नंतर कोम खालीवर केला झिगझॅगमध्ये. ओके खालीवर केला किंवा असा करा किंवा असा करा त्या झिगझॅगमध्ये मी केलं आणि मग त्याला ही अशी डिझाईन आली. पण मला ही डिझाईन मला वेगळी डिझाईन हवी आणि मी पुन्हा एकदा ह्याला प्लेन करून देते. मला जस्ट दाखवण्यासाठी मी केली होती ही डिझाईन. एक ही अशी गोष्ट आहे ना की ती कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही शिकू शकता. तुम्हाला जर माझ्याकडे शिकायचं असेल तर मी बदलापूरला फक्त क्लासेस घेतो. इकडे कुठेही क्लासेस घेत नाही तर तुम्हाला इकडे यावं लागेल. तर तुम्हाला माझ्याकडे यायचं असेल तर 8767271001 या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हो माझे क्लासेस 2 दिवसाचे असतात सगळीकडे ऑलमोस्ट सगळीकडेच 1 दिवसाचे क्लासेस असतात. माझ्याकडे 2 दिवसाचे क्लासेस असतात. तर तुम्हाला जर माझ्याकडे घ्यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. फिनिशिंग झालेलं आहे. त्या बाजूला आपण काय करायचं ते करूया. येलो कलर घेतला मी लावला एवढाच येतो. एक एक दोन दोन थेंब टाकून घ्या फक्त जास्त टाकू नका. दॅट्स इट. आता काय करू. स्पून घेतला. मी डिझाईन ठरवलेली नाही आहे तुमच्यासमोरच सगळं चालू आहे. वेगळ्या लोकांना
तुम्हाला काय नसेल समजलं ना तर बिनधास्त मला विचारा. फक्त हे नको होतं व्हिडिओमध्ये, ते नको होतं, ह्याच्यापेक्षा ना काही नाही समजलं ना हे इम्पॉर्टंट आहे. नवीनच चॅनल आहे, आम्ही अजून शिकतो आहोत एडिटिंगला. सो फक्त तुम्हाला काय नाही समजलं एवढं विचारा आम्हाला. व्हिडिओ मोठे होतात बिकॉज की एडिटिंगमध्ये आम्ही काही गोष्टी कट नाही करत. ज्या तुम्हाला दाखवायला पाहिजेत त्या तुम्हाला दाखवायलाच पाहिजेत. लाईट गेलेली आहे आमच्या इथे, पण होपसो तुम्हाला कळेल. कारण आता शूट तर चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे, मला थांबता येणार नाही आहे. सो ट्राय टू अंडरस्टँड मी. हे बघ, हे मी आता जेल घेतलेली आहे, न्यूट्रल जेल आहे, त्याच्यामध्ये थोडासा येल्लो कलर घालून घेते. आणि आपलं पाणी, दिसत असेल. आता लाईट यायला किती वेळ लागेल मला माहित नाही आहे. जास्त पातळ नको मला, कारण मला अर्धाच केक करायचा आणि खाली खालपर्यंत ड्रिप नाही आलं तरी चालणार आहे मला. ऑलरेडी मी कट मारून ठेवलेला होता म्हणून मी ग्लास मध्ये नाही घेतलेला. आता मला हा हाफच हवाय. मी फक्त टर्न टेबल फिरवते. पाइपिंग बॅग तिथेच्या तिथे, म्हणजे माझा हात आहे तो तिथेच आहे. मी फक्त टर्न टेबल फिरवते. आता पुन्हा स्क्रॅपर घेते, जस्ट टर्न फिरवते. थोडंसं हवा खाली येत आपण खाली पण करू शकतो. थोडस जास्त नको. मी जेव्हा जेव्हा तुमच्यासमोर केक घेऊन येते मी कधीच डिसाईड केलेली नसते डिझाईन. हां, कस्टमाईज असेल तर डिझाईन डिसाईड असते, पण कस्टमाईज नसेल तर डिझाईन माझी डिसाईड नसते. त्याच्यामुळे रँडमली मला जे सुचत जातं ते मी बनवत जाते. आता छान फिनिशिंग आली, तेवढाच केक किती छान दिसतोय. आता खालच्या बाजूला आपल्याला बॉर्डर करायची, पण इनकेस तुमच्याकडे नोझल नसेल. बॉर्डर तर करायची आहे, नोझल पण नाही, मग काय करायचं. थोडासा येल्लो कलर घालून घेते आधी, थोडासा हे बघा इतकाच घालून घेतलाय. तेच बघा, तोच 2-3 सेम मी असे पुढे घेते, तेच खेचत खेचत मी पुढपर्यंत नेते. ओके,
याला छोटासा कट देते, आडवाच कट आहे, छोटासा आहे, बघा ह्याला मी कसं देणार आहे, फक्त एक डॉट 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 देऊन सोडून देणार, डॉट देणार सोडून देणार, डॉट देणार सोडून देणार, समजलं? जी आपली मागची बाजू असेल केकची, आता इथे सगळं छान दिसत आहे त्याच्यामुळे मागची बाजू वगैरे असं काही डिसाईड नाही करते आहे ते, मला रँडमली एक बाजू घेते मी, तुम्हाला दाखवण्यासाठी करते मी हे असं, ॲक्च्युली या केकला नसतं बॉर्डर केली तरी पण छान दिसलं असतं, पण मला तुम्हाला विदाऊट नोझल दाखवायचं होतं, छान वाटते, लाईट आलेली आहे, दॅट्स इट, बस आता काय करायचं, मँगो मँगो कट करून लावूयात, वेट ओके, आता आधी आपण असं कट करून घेऊ, न्यूट्रल जेल आहे, न्यूट्रल जेलला लावून द्यायची नाही तर मँगो काळा पडेल, दुसरी पण कसं आत्ता लावून देते इथे पकडे, चॉकलेट गार्निशिंग केलेलं मी, एवढं जरी आपण केकला केलं ना चेरी लावून देते मी, थोडेसे काही स्प्रिंकल्स थोडेसे स्प्रिंकल्स, मला जास्त काही करायचं नाही याच्या डेकोरेशन, ॲक्च्युली दोन मँगो एकावर एक लावायचे होते, पण असं होतं की खाली जेल आहे त्याच्या आणि ह्याला पण आपण जेल लावलेली आहे न्यूट्रल जेल, हा आपला फ्रेश मँगो केक विथ होममेड स्पॉन्ज रेडी झालेला आहे, सो तुम्ही पण बनवून बघा आणि आम्हालाही सांगा कसा होता, तुम्हाला जर आवडलास
सिंपल अँड सोबर। काय मग कसा वाटला आजचा केक? नक्कीच आवडला असेल, एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडला की नाही हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि हो, महत्वाची या केकच्या बाबतीतली एक टीप जी की मी बोलले होते की तुम्हाला सांगेल, ती टीप अशी आहे, जर तुम्हाला चोको मँगो केकच्या ऐवजी फक्त मँगो केक घ्यायचा असेल तर ह्याच्यातला चोको चिप्स काढून टाका आणि मँगो इसेन्स किंवा इमल्शन झाला हा मँगो केक होईल। सेकंड, तुम्हाला जर पायनॅपल हवा असेल तर पायनॅपल इसेन्स किंवा पायनॅपल इमल्शन घाला, चोको चिप्स नाहीच घालायचे, मँगो इसेन्स नाही घालायचा, पायनॅपल इसेन्स घालून आपल्याला पायनॅपल फ्लेवरचा स्पॉन्ज बनवता येतो। जर आपल्याला स्ट्रॉबेरी हवा असेल तर स्ट्रॉबेरी इसेन्स स्ट्रॉबेरी इमल्शन किंवा स्ट्रॉबेरी इसेन्स किंवा स्ट्रॉबेरी इमल्शन घालून आपल्याला स्ट्रॉबेरी केक बनवता येतो। खूप साऱ्या व्हेरिएशन्स आपल्याला ह्या केकमध्ये बनवता येतात। आणि हो, तुम्हाला ह्याच्यामध्ये चॉकलेट केक बनवता येणार नाही, चॉकलेट केकसाठीची वेगळी प्रोसेस असते, मी एखाद्या व्हिडिओमध्ये चॉकलेट केक नक्की दाखवेन, पण तोपर्यंत तुम्ही हा केक बनवा आणि मला नक्की सांगा कसा वाटला ते। जर तुम्हाला माझा चॅनल आवडत असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चलो मी आता निघते, भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या स्वतःची आणि कुटुंबाची।